घरात मानसन्मान मिळत नव्हता म्हणून घरच्यांवर नाराज असलेल्या सुमन गुप्ताने स्वतःच्याच बहिणीच्या घरी चोरी केली. या कामी तिला तिचा नवरा उमाकांत गुप्ता यानं मदत केली होती. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून चोरीला गेलेल्या 16 लाख रुपयांचा मुद्देमाल नवघर ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे दागिने चोरी केल्यानंतर खाडीत फेकण्याच्या तयारीत होते, मात्र CCTV आधारे आरोपींचा शोध लागल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली. सुमनची बहीण मेनका गुप्ताने पोलिसांमध्ये ही तक्रार केली होती. स्टोरी हकीकत असं की यातील जो कंप्लेनंट आहे गुप्ता, मेनका गुप्ता, त्यांनी कंप्लेंट दिली होती की 4 तारखेला दिवसा जवळपास 9:30 ते संध्याकाळी 7-7:30 दरम्यान, या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसम घुसला आणि त्यांच्या घराच्या दरवाजा तोडून कडीकोंडक तोडून हा पूर्ण त्यांच्या घरातले जवळपास 17 लाख रुपये किमतीचे अंदाजे 700 ते 750 ग्रॅम सोनं, त्यानंतर जवळपास 700 ग्रॅम चांदी आणि रोख कॅश अशा स्वरूपाची चोरी दिवसा झालेली आहे असं त्यांनी आम्हाला माहिती दिली. त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की त्यांच्याच फिर्यादीच्या सख्या बहिणीनी आणि त्याच्या मेहुण्याने हा गुन्हा केलेला आहे.